बोला कुलकर्णी जी. नमस्कार सर, मकरंद कुलकर्णी बोलतोय. बोला बोला. मी याच्यासाठी फोन केला होता सर की आतापर्यंत आम्ही निलंबित होतो, उद्यापासून असं यांचं म्हणणं आहे की तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल. करू दे. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला लेबर कोर्टाचे सुद्धा हे आलेले की 3 तारखेला हजर व्हावं. आता काल हायकोर्टामध्ये सगळं झालं, ती प्रेयर सुद्धा केलेली हायकोर्टात, आणि हायकोर्टात हे सगळं क्लिअर झालं की बाबा हे मनस्थिती चांगली नाही, डिप्रेशन मध्ये आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये मला सांगा, माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन आहे, अशा परिस्थितीत तुमची वैद्यकीय म्हणजे वैद्यकीय हेच बरोबर नसताना तुम्ही तुमच्यावर कोणती कारवाई लागू पडते जरा तुम्ही औरंगाबादच्या एखाद्या वकिलाला विचारा बरं. डिप्रेशन मध्ये आहेत, हायकोर्टचं ऑब्झर्वेशन आहे, अशा परिस्थितीत केलेली कारवाई लागू पडते का? चालत लागू पडत नाही. तेच म्हटलं मी, माझा काही कुलकर्णी दुसरं कोणी विचारलं तर जमते हो. कुलकर्णी देशपांडे साहेबांनी विचारलं तसं नाही, उत्तर देतो. नाही नाही, माझा प्रश्न जो आहे ना तो माझ्यासाठी नाही, इथं नंबर 2 तुम्ही उत्तर द्यायचो. तुम्ही सगळ्यांना उत्तर दिलं सर. मी त्याच औरंगाबादमध्ये पानसे मॅडमकडून शिकलो, खारकर मॅडमकडून शिकलो, डॉक्टर शराब सरांकडून शिकलो. मला सांगा, तुम्ही हे प्रश्न नाही विचारायचा इकडे. औरंगाबादच्या दुसरं कोणी विचारू देत, तुम्ही नाही विचारायचं. बरोबर आहे सर, कारण मला अभिमान आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची विद्यार्थी आहात, आणि सार्थ अभिमान आहे आम्हाला औरंगाबादकरांना की आपल्यासारखं नेतृत्व आज आम्हाला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आजही आम्ही पूर्ण डंकेची चोट वरती पूर्णपणे ठाम आहोत. काल लय मस्त झालं, काल तुम्ही खरं तर कोर्टात यायला पाहिजे. नाही सर, मी काल मुंबईला निघणार होतो, पण कसं आहे मला माझा गड सांभाळायचा असतो ना, मी इथून जर उठलो तर थोडेसे लोक चलबिचलित होतात ना. मी एवढंच कुलकर्णी साहेब एवढंच सांगतो, पुढे हे विलीनीकरणाचं झालं की तुम्हाला एकदा त्या विषयावर सगळं बसावं लागेल, करावं लागेल. हो सर, हो मी लागेल. 2-3 दिवसात येतोय मी, म्हणजे सविस्तर चर्चा करतो तुमच्याशी. हो हो हो. एकदा खूप खूप धन्यवाद आपण जे काही मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल. समस्त कष्टकऱ्यांच्या तर्फे आपले आपले खूप खूप आभार सर. यस यस. ओके ओके सर, धन्यवाद.